नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं घेण्यात आली, धरणे आंदोलनं धरण्यात आली. याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1150 टेंडर्स वाळूचे निघालेले आहेत, त्यामधून 100 कोटीचा फायदा महसूल हा या महसूल खात्याला जमा होणार आहे. आज गौण खनिज संपत्तीच्या खात्यानं याला बंदी आणली होती, परंतु ती बंदी ताबडतोब उठली गेली पाहिजेत. वाळूचा उपसा सुरू झाला पाहिजेत, कारण आज आपण बघितलं तर गेली 2 वर्ष या ठिकाणी वाळू उपसा नसल्यामुळे हे सर्वसामान्य गोरगरीब कामगार जे लोक आहेत हे एक समाजाचा मुख्य घटक आहेत आणि यांची संख्या सांगली जिल्ह्यामध्ये खूप आहे आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचं कुटुंब, त्यांचं घर आणि त्यांचं सर्व जे काही कुटुंबाची जबाबदारी आहे ही संपूर्ण जबाबदारी ह्या त्यांच्या कामावर अवलंबून आहे. जेव्हा हा कामगार दिवसभराचं काम करतो तेव्हा 150-200 रुपये त्याला मिळतात आणि त्या पैशामध्ये हे कुटुंब चालवत असतात, पण गेली 2 वर्ष वाळू या ठिकाणी नसल्यामुळं या कामगारांना कामच मिळत नाही आहे आणि यांच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे. यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे शासन आणि प्रशासक करत आहे, याचा तीव्र शब्दामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वाळूचे ठेके सुरू झाले पाहिजेत आणि ह्या सर्वसामान्य कामगारांना काम मिळालं पाहिजेत. आज ज्या ज्या ठिकाणी कामगार काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी परप्रांतीय लोकांना काम दिलं जातं, कारण का अत्यंत कमी पैशामध्ये हे लोक काम करतात आणि आपले हे मराठी सर्वसामान्य गरीब लोक की ज्यांना काम मिळत नाही आहे आणि त्यांची ही परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेनं ही धरणे आंदोलनं या ठिकाणी धरलेली आहेत. या पुढचं आंदोलन आम्ही अत्यंत तीव्र करणार आहोत. आम्ही रस्ता रोको करणार आहोत, मंत्र्यांच्या गाड्या अडवणार आहोत आणि हे जिल्हाधिकारी कार्यालय हे आम्ही या कामगारांना नेऊन बंद पाडू. ताबडतोब प्रशासनाने याची दखल घेऊन यांना काम मिळण्याकरिता त्वरित वाळूचे ठेके सुरू करावेत आणि यांना काम द्यावं अशी आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहोत.